प्रादुर्भावावरती गाईडलाईन्स जारी करून गुरुवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी राज्य शासनानं राज्यातील सर्वच मंदिरं उघडण्याबाबत जाहीर केलं असल्यानं अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे वटवृक्ष मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. गुरुवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावरती मंदिरं उघडणार आहेत. वटवृक्ष मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापना आणि श्री देवीजींच्या मूर्तींची स्थापनाही प्रतिवर्षी होत असते. या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणं आणि नवरात्र प्रक्षावळ पूजेच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम येथील श्री वटवृक्ष मंदिरात मंदिर समितीचे चेअरमॅन महेश इंगळे आणि पुरोहित मंदार पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली आहे. यावेळेस बोलताना मंदिर समितीचे चेअरमॅन महेश इंगळे यांनी कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान गेल्या 25 मार्च 2021 पासून म्हणजेच गेल्या 6.5 महिन्यांपासून वटवृक्ष स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर बंद असल्याचं सांगितलं. या कालावधीत मंदिर परिसरातील विविध कामं चालू होती, परंतु आता गुरुवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावरती मंदिर उघडणार असल्यानं आणि तसेच गुरुवारी घटस्थापना असल्यानं याचं औचित्य साधून मंदिर स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मंदिर उघडल्यानंतर शासनानं मर्यादित केलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे वटवृक्ष मंदिरात स्वामी भक्तांची स्वामी दर्शनाची सोय केली जाईल असंही यावेळी सांगितलं. याप्रसंगी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांना मास्क लावणं सक्तीचं केलं जाईल. तसेच ठराविक अंतरानं भाविकांना टप्प्याटप्प्यानं दर्शनास सोडण्यात येईल. मंदिरातील कोणत्याही परिसरात भाविकांची सामूहिक गर्दी होऊ देणार नाही. मंदिरात विविध परिसरांत भाविकांना सॅनिटायझरचा पुरवठा केला जाईल. तसेच कोरोनाविषयक जनजागृती म्हणून मंदिर समितीद्वारे वेळोवेळी नियमितपणे शासनाच्या कोरोनाबद्दलच्या गाईडलाईन्सचे अनाऊन्समेंट देखील करण्यात येतील. अशा पद्धतीनं भाविकांची दर्शन घेण्याची सोय केल्यास निश्चितच कोरोना संसर्ग पसरणार नाही अशी आशा व्यक्त करून येणाऱ्या भाविकांनीही मंदिर समितीच्या आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करून स्वामींचं दर्शन घेऊन सुखरूपरीत्या माघारी जावं असं आवाहनही महेश इंगळे यांनी याप्रसंगी केलंय. वटवृक्ष मंदिरात स्वच्छता मोहिमेप्रसंगी महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, सागर गोंडाळ, महेश मस्कले, बालाजी सोमवंशी, ऋषिकेश लोणारी, सिद्धू कुंभार आणि अन्य सेवेकरी उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला, आज 24 तास, अक्कलकोट. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.